नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाइव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। कोण हा दीडदमडीचा परप्रांतीय मोहित कंबोज? गरिबाचे कुठले प्रश्न हा उचलतो? याचे महाराष्ट्रासाठी योगदान काय? महाराष्ट्रासाठी याचे कुणी पूर्वज शहीद झालेत का? मोहित कंबोजचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, लोकांच्या हिताचे कोणते काम? मीडिया खरंच भानावर आहे की खरंच पॉकेट पत्रकारिताच करत आहे? आजप मनी लॉन्ड्रिंगचा दलाल असलेला कंबोजला मीडिया उरावर का नाचवते? मोहित कंबोज राज्यपाल, मुख्यमंत्री की राष्ट्रपती म्हणून मीडियाने डोक्यावर घेतले आहे? बातमी विस्ताराने। मोहित कंबोज हा महाराष्ट्राचा सो काहीतरी पदावर फक्त एक नामधारी असलेला, मात्र शाहरुखच्या मुलावर खोटी ड्रग्स केस, त्यातून 25 कोटीची मागणी करणाऱ्यापैकी एक दलाल, महाराष्ट्रातील आमदार पळवणारा, लगबगीनं कार्य करताना दिसलेला कंबोज, अवैध वसुलीचा काळा पैसा वसुली करणारा कंबोज महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिला आहे। थोडक्यात सांगायचे म्हणजे महाराष्ट्राचा मनी लॉन्ड्रिंगचा सेटलमेंट दलाल असलेला हा कंबोज। यांनी एक ट्विट केले आणि राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार असे आपल्या ट्विटर हँडलवर टाकले, तर नपुसक असलेला गुलाब मीडिया डोक्यावर घेऊन नाचत सुटताना पाहावयास मिळाला। या अगोदर यांनी दलाली केली, आमदार पळवण्यास मदत केली आणि अशा अनेक अवैध वसुल्या केल्या, यावेळेस कधी त्याला प्रश्न विचारण्यासाठी हिम्मत केली का? या सो कॉल्ड मीडिया म्हणून घेणाऱ्या निर्लज्जांनी की तुझा रोल काय आहे, तू सीबीआयचा कुठला अधिकारी आहेस, कुठल्या अधिकाऱ्याने वसुली करतो आहेस? मात्र एक ट्विट टाकले की मोदी गुलाम मीडिया त्याची लाल करत दिवसभर फिरताना पाहायला मिळाला। बाकी महाराष्ट्रात काही प्रश्नच नसावेत याच प्रकारे एकमेव विषय हा कंबोज कंबोज करत मीडिया नाचताना दिसत होता, असा आरोप आणि सत्य वास्तव मीडियाकडून पाहावयास मिळाले। याबद्दल पुण्य संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी मीडियाचा चांगला समाचार घेतला, तो पुढील प्रमाणे। कटुसत्य लाइव्ह न्यूज ब्युरो, मुंबई। कोण तो मोहित कंबोज दीडदमडीचा, त्याला काय महत्व आहे? त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर काहीतरी लिहिलं म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळी माध्यम, वर्तमानपत्राचे सगळे सामाजिक माध्यम त्याच्याविषयी एवढं बोलत आहेत जसं काय हा महाराष्ट्राचा तारणहारा आहे। अरे हा परप्रांतीय माणूस कोण मोहित कंबोज? हा 150 क्विंटलचं जनावर भाजपनी पाळले, महाराष्ट्रात सुडाचं राजकारण होते, महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल, लोकांच्या अडचणीबद्दल हा कंबोज कधी ट्विट करत नाही। अहो याला काय महत्व दिलं जातंय? ह्यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर काय प्रश्न उपस्थित केलाय का? महिला अत्याचारावर काय बोललाय का? महागाई बद्दल हा मोहित कंबोज काय बोललाय का? शेतकऱ्यांच्या साठी हा काय आर्थिक मदत करणार आहे का, रस्त्यावर उतरणार आहे? कोण आहे हा दीडदमडीचा मोहित कंबोज? विनाकारण एखादं रानटी जनावर येतं आणि शिंग मारायचे काम करत, डुसणे द्यायचे काम करत, त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिलंय, तो कोण आहे? राज्यपाल आहे, राष्ट्रपती आहे, मुख्यमंत्री आहे, कोण आहे? आमदार आहे, खासदार आहे? अहो जे समाजकारण करतात, राजकारण करतात, ओरडून ओरडून सांगतात लोकांचे हे प्रश्न आहेत, लोकांचा वर अन्याय होतोय, याच्यासाठी मग त्या ठिकाणी दखल घेतली जात नाही? कोण कुठला मोहित कंबोज कोण? अहो महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत? आरक्षणासाठी काय माननीय प्रधानमंत्र्यांशी बोललाय का तो? मुख्यमंत्र्यांशी बोललाय का? विरोधी पक्षांना घेऊन बसलाय का? अहो केलंय काय? ह्याचं सामाजिक काम काय? मोहित कंबोजचं सामाजिक राजकीय महाराष्ट्रातलं काम सांगा। महाराष्ट्राच्या हितासाठी तो काय रोज ओरडतो का? काहीच करत नाही। अहो फक्त त्यांनी पेड त्याचे सबस्क्राईब वाढवले असतील, फॉलो वाढवले असतील, त्याला महत्व काय? तो उद्योगपती आणि पेपरला जाहिराती देत असेल किंवा अजून कोणाला जाहिराती देत असेल म्हणून बोंबाबोंब करायची? हे कोण कुठले वळू सोडलेत? परप्रांतीय वळू महाराष्ट्रात घुसलंय आणि त्याच्या ह्याच्यावर सगळे नाचतायत? खरं तर हे चुकीचे धंदे आहेत। महाराष्ट्र ह्याला का महत्व दिलं जात आहे? महाराष्ट्र का पोचतोय? महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या असतील, विद्यार्थिनींच्या असतील, महिलांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, कामगारांच्या असतील, सामान्य जनतेच्या असतील, मूळ प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर, जगण्या मरण्याच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी कंबोज नावाचा एक रानटी व्यक्ती, एक सुडाचा व्यक्ती हा महाराष्ट्रासमोर आणला जातोय। तो महाराष्ट्राचा नाही, महाराष्ट्राच्या हिताचा नाही, उलट महाराष्ट्रावर सूड उगवण्याचं काम करतोय, हे लक्षात घ्या।
असल्यांचा बंदोबस्त सरकारने करावा किंवा विरोधकाने करावा, विनाकारण महाराष्ट्राची दिशा भूल करू नये। हा कुणाचा तरी रानटी पाळीव प्राणी आहे जो फक्त भुंकायचे काम करतो। जे जे भ्रष्टाचाराचे आरोप असतील इथले महाराष्ट्रातले लोक तक्रारी देतील, भ्रष्टाचारांना अटक करतील। हा वळू फक्त दिशाभूल करण्यासाठी काम करतोय, याचा बंदोबस्त करा, नाहीतर आम्हाला याचा बंदोबस्त करावा लागेल। हा छत्रपती शिवरायाच्या मावळ्याचा शब्द आहे, लक्षात घ्या। दिशाभूल करू नका, नाहीतर दिशाहीन करून टाकू ह्याला। निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाइव न्यूज। धन्यवाद।